नववर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना तुफान बर्फवृष्टीमुळे अडकून पडावं लागलंय अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्करानं बचाव कार्य सुरू केलंय जवळपास एक हजार सत्तावीस पर्यटक अडकल्याची माहिती आहे पर्यटकांना छोट्या छोट्या गटामध्ये विभागण्यात आलं असून त्यांना चाळीस किलोमीटर दूर असलेल्या गंगटोकला पायी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केलं जात आहे हे बचावकार्य सोमवारी देखील सुरू राहण्याची शक्यता आहे एबीपी मार्चा उड़ा डोले बगह नीट